संघाचा 12th मॅन कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित होतोय महालक्ष्मी देवबाग, कृपया आपण त्वरित कॉमेंट्री कक्षामध्ये या. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2021 हा दर्जेदार व दिमागदार सोहळा. सामन्याला सुरुवात होण्याची सूचिन्ह व सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं बल षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय उमेश. ऑप्टमरचा चेंडू हलकेच कट केलाय, कोणत्या दिशेने? मैदानावर थोडीशी हडबड अशी स्थिती पाहायला मिळते व चित्त्याच्या वेगानं पहिल्या वेळेला चेंडूवरती एकेरी धाव सहजगत्या प्राप्त करत स्वतःच पर्यायानं सांघिक खातं उघडलं जात आहे ते महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने. गोलंदाजी मार्कवर आहे तो उमेश, मॅन फ्रॉम बदलापूरचा हा खेळाडू. अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं वहिलं षटक हाताळतोय. जे षटक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावांची लयलूट करून देणारं षटक असतं व या अनिवार्य पॉवरप्लेच्या जोखीम भऱ्या षटकाच्या निमित्तानं षटक क्रमांक एक पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये उमेश नामक गोलंदाज. स्ट्राईकवर डाव्या उजव्या हाताची फलंदाजी असल्यामुळे निश्चितच स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज सज्ज होईल प्रथमेश म्हात्रे. स्ट्रायकर एंडच्या दिशेने प्रथमेश म्हात्रे. उमेशचा थोडासा गुड लेग स्पॉटवरून वरती येणारा चेंडू मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निघत होता. चेंडूवरती कट केलाय, एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने निघेल. दोन धावा निघतील व दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारतोय. तीन धावांवर नॉन स्ट्रायकर एंडवर अजित मोहिते हा खेळाडू. तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून त्याचा खेळ तुम्ही पाहिला असाल. 10 PL मध्ये देखील हा खेळाडू खेळला, एक नावाजलेला असा खेळाडू. नॉन स्ट्रायकर एंडवर व स्ट्राईकवर डावखुरा शैलीदार फलंदाज प्रथमेश म्हात्रे. क्षेत्ररक्षणाची पाहणी करून पुन्हा एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल व त्याला गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडून उमेश. सुरेख चेंडू तितकाच चांगला फटका प्लिक केले चेंडूला, मणिकटी फटक्याने चेंडूला वळवलंय, ऑनड्रॉय केले. यानंतर मात्र निघेल ती केवळ एकेरी धाव व सांघिक धाव संख्या कासवाच्या गतीने का होईना, मात्र पहिल्या वहिल्या षटकाच्या सुरुवातीस पाहायला मिळते ती बिनबाद 4 धावांवर. बिनबाद 4 असा धावफलक. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक जवळपास समाप्तीच्या मार्गावर मार्गस्थ असतानाच आता मात्र सुरुवातीला थोडासा खेळपट्टीचा अंदाज घेतला जातोय. गोलंदाजीच्या गोलंदाजीचा थोडीशी चाचपणी घेतली जाते व त्यानंतर एखादा खराब चेंडू निघाला तर त्या खराब चेंडूवर मोठा प्रहार करायचा. अजित मोहिते जो षटकारांचा बेताज बादशाह स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल. ऑर्फिस चेंडू आता मात्र ताकद दिली होती या फटक्यामध्ये. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सीमा रक्षकेच्या भूमिकेमध्ये मिडी विकेटवर चेंडूची फेकी करेल. पंचाकडे दाद मागितली जाते मात्र हरणाची चपळाई आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तितका चांगला फटका, त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे श्याम एकंदरीत या सामन्याचा विचार केला तर चांगलं क्रिकेट या ग्रीन पार्क मैदानावरून आपल्याला पाहायला मिळत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाऊच्या भव्यदिव्य स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आता मात्र सांघिक धावफलक धावसंख्येवरती सरकला जाईल 6 धावांवर. आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजच्या स्क्रीनवर दिसतोय तो गोलंदाज उमेश. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडे सज्ज होईल व त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक षटकारांचा बेताज बादशाह अजित मोहिते. ऑर्पिस चेंडू यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. डीप स्क्वेअर लेगचं सीमारेषेचं उल्लंघन करत चेंडू झालाय फरार 4 धावा. झळकेल ती 10 धावा. षटक क्रमांक 1 पेश करत असतानाच गोलंदाज उमेश आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय व याला कारणीभूत ठरतोय तो अजित मोहितेच्या बॅट मधून निघालेला एक चौकाराचा फटका. गोलंदाजी मार्कवर एक मोठा सामना सज्ज झालाय क्रीडारसिकांच्या भेटीसाठी. आज मात्र स्टारकास्ट खेळाडू अवतरलेत ग्रीन पार्क मैदानावर, खास करून मुंबई, अहमदनगर, सिंधुदुर्ग. यावेळेस फटका फसलाय चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक
पॉइंटच्या दिशेने एक साधा सोपा लॉलीपॉप झेल अजित मोहिते पहिल्या विकेटचं पतन अजित मोहिते तंबूच्या आसऱ्याला जाता जाता एकच जा सुगम संगीत खेळ थांबतोय व अनिवार्य पॉवरप्लेच्या पहिल्या वहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस अजित मोहितेच्या मोबदल्यामध्ये 10 धावा असा धाव फलक प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी देवबाग संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय हर्षद पेंडारी मॅन फ्रॉम पालघरचा खेळाडू आज मात्र मिडबॉ वासियांना खुश करण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये जाईल मात्र त्याची ही पावलं किती काळ या खेळपट्टीवर थांबतील येणारी वेळ येणारा काळ ठरवेल गोलंदाजीमध्ये मात्र बदल होईल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अंकुश गोलंदाजी मार्कवर अंकुश बांबार्डेकर कुडाळ बांबार्डेचा लोकल बॉय सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये अंकुश बांबार्डेकर एक दोन वर्षांमध्ये जबरदस्त गोलंदाजीमध्ये फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू अंकुश बांबार्डेकर याच्याकडे संयम देखील आहे एक चांगला क्रिकेट खेळतो एक नावाजलेला गोलंदाज त्याच्या समोर असेल आक्रमक शैलीचा फलंदाज डावखुरा फलंदाज प्रथमेश म्हात्रे 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असं आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक स्वागत रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने अंकुश बांबार्डेकर पंचांच्या उजव्या हाताकडून पुलरलेनचा लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू झालाय फरार चौकार फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निश्चितच जमिनीला समांतर गेला चार धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती दिसते ती 14 धावा एक षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस ऑफ टमोरचा चेंडू केवळ दिशा दिली चेंडूला टटवलंय सन्मान दिलाय एका चांगल्या क्रिकेटरचं उदाहरण देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय या अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका निघाला व त्यानंतरच्या चांगल्या चेंडूला केवळ सन्मान दिला जात एकेरी धावेने स्ट्राईकची संधी दिली जाते ती संघ साथीदार हर्षद पेंडारीला पंचांकडून गाठ घेतोय स्थान निश्चित करून फलंदाजीसाठी सज्ज होईल टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव हर्षद सज्ज होईल स्ट्राईकवर व त्याच्या समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टॅलेंटेड गोलंदाज अंकुश बांबार्डेकर बॉलिंग मार्कवर यावेळीचा सुंदर चेंडू लेग स्टंपवरचा चेंडू फ्लिक केले चेंडूला डीप स्कोर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे डीप स्कोर लेग कडून चेंडूची परती निघेल तोपर्यंत केवळ एकेरी धाव एकेरी धावीने हर्षद धावांचा आगाज करतोय मैदानावर व सांघिक धाव फलक मात्र झळकतोय तो अजित मोहितेच्या मोबदल्यामध्ये 16 धावांवर 16 धावा असा धाव फलक अजून मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने पंकज जाधव उर्फ माट्या म्हणून ज्याला ओळखलं जातं तो देखील खेळाडू तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या मैदानावरती पाहायला मिळेल जीवित म्हात्रे हा देखील एक मोठा खेळाडू स्टारकास्ट खेळाडू आले आऊट पेच ताकद टायमिंग उंची आणि त्याही पेक्षा दूरी चेंडू फरार षटकार
22 धावा सुरुवातीला बाद झाला पहिल्या गड्याच्या रूपाने अजित मोहिते तंबूच्या आसऱ्याला आराम करतोय गोलंदाजी मार्गवर अंकुश ऑफ द मोडचा चेंडू एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत व अखेरच्या क्षणी चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्या मधली शर्यत क्षेत्ररक्षक जिंकतोय जोपर्यंत चेंडूची फेकी करेल डावखुऱ्या फलंदाज हर्षच्या प्रथमेशच्या बॅट मधनं दुहेरी धावांचा फटका आता मात्र दुहेरी धावांनी सांघिक धाव फलक वधारेल 24 धावांवर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय अजित मोहिते जो नायगावचा खेळाडू बाद झाला प्रथमेश मात्रे उरणवरनं या स्पर्धेमध्ये दाखल झालाय त्याचा देखील खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंकज जाधव अलिबागचा खेळाडू अजून येणं बाकी असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अंकुश त्याच्या समोर ज्याच्या बॅट मधनं एक षटकार एक चौकार आपण पाहिला व धोक्याची पूर्व सूचना ज्यांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिली किंबहुना आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल तो प्रतिस्पर्धी संघाला एका मोठ्या फटक्याने करून देतोय व सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते 24 धावांवर अंकुशचा मधल्या एष्टीवरचा चेंडू केवळ सन्मान दिलाय अचूक अशी जोपर्यंत फेक येते तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण केली जाईल ती एकेरी धाव एकेरी धावेने एकंदरीत सांगता होते ती दुसऱ्या षटकाची आघाडीच्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय दोन षटकांच्या सांगते अखेरीस नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी देवबाग संघाची धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा मध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या त्यानंतर जो षटक क्रमांक 2 हाताळलं ते गोलंदाज अंकुश बांबर्डेकरने 15 धावा खर्च केल्या दोन षटकांचा खेळ थांबतोय व 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर महालक्ष्मी देवबाग संघ गोलंदाजीमध्ये बदल होईल गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक कोण्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज उमेश व त्याच्या समोर षटकारांचा बेताज बादशाह एक दर्जेदार खेळ ज्याच्या बॅट मधनं आपण अनुभवतोय तो स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रथमेश मात्रे सज्ज होईल डाव्या उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडते आता मात्र अनिवार्य पॉवर प्लेच्या दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर दूरदूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर उमेश पंचांच्या डाव्या हाताकडून अकोट्यापर्यंत चेंडू शॉटअम्पुल ताकद दिली चेंडू झाला डीप स्कोरच्या डोक्यावरून फरार षटकार स्वागत केलं जातंय प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून प्रथमेश म्हात्रे मॅन फ्रॉम उरणचा हा खेळाडू दोन षटकार एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं आपण पाहतोय उमेशचा चेंडू प्रथमेशला आकुट्याचा शणमपूल चेंडू झालाय फरार षटकार सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय श्री बाळा मिडबावकर यांच्याकडून प्रदान केलं जाईल सलग जर 3 षटकार जर फलंदाजाने मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय श्री बाळा मिडबावकर यांच्याकडून प्रदान केलं जाईल तर या सुवर्ण संधीचा लाभ या ठिकाणी त्या फलंदाजाने स्वीकारायचं धन्यवाद लागोपाठ 3 षटकारासाठी भरत पारसेकर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे आता मात्र संधी आहे षटकारांची हॅट्रिक करून 2000 रुपये मिळवण्याची स्ट्राईकच्या फलंदाज प्रथमेश म्हात्रेला
ही क्रिकेट ही नजाकत आहे। ज्या गोलंदाजाने अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 10 धावा खर्च केल्या, मात्र पॉवर प्लेचे बंधन समाप्त झाल्यानंतर सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये तो 12 धावा खर्च करतोय। षटकारांची हॅट्रिक करेल का प्रथमेश? और पिच ताकत दिली चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, आता मात्र या वेळेला घोडचूक, क्षेत्ररक्षकाची घोडचूक, फलंदाजी करणे संघाच्या नेमकी पत्त्यावरती पडते व ज्या ठिकाणी गडी बाद होऊ शकलं असता प्रथमेश, त्या प्रथमेशला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं जातंय ते क्षेत्ररक्षकाकडनं। करण नामक क्षेत्ररक्षक दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारेल 39 धावांवर। मित्रांनो, ज्या ज्या वेळेला एखाद्या मोठ्या फलंदाजाला मैदानामध्ये जीवनदान मिळतं त्या त्या वेळेला तो येणाऱ्या कालावधीमध्ये जखमी वाघाप्रमाणे वावरतो। आता मात्र या मैदानामध्ये एका जखमी वाघाप्रमाणे वावरेल का प्रथमेश म्हात्रे? वादळ सुरू झालंय प्रथमेश नावाचं। ऑफ्टमोरचा चेंडू सुरेख नेताकत बरा, या वेळेला संधी, आता मात्र प्रथमेशची खेळी समाप्त, जी चूक धावा धावसंख्या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात, त्यामध्ये वैयक्तिक 29 धावांचं बहुमूल्य योगदान प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधनं। एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण धावा किती जमवल्या यापेक्षा या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये ज्याने जे फटके खेळले ते लाजवाब फटके तमाम क्रिकेटर्सना पाहायला मिळाले व त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट जगतातला मोठा सितारा पंकज जाधव उर्फ माट्या, ज्याला बूम बूम माट्या या टोपण नावानं ओळखलं जातो, तो पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये। दुबईतील स्पर्धेमध्ये 10 PL मध्ये देखील हा खेळाडू खेळलाय, मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे। निश्चितच तमाम क्रीडरसिकांना, सिंधुदुर्गवासियांना, महाराष्ट्रवासियांना, मिडबाववासियांना खुश करणारी फलंदाजी कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळू शकेल। मात्र क्रिकेटमध्ये अगर मगर किंवा जर तरला महत्व नसतं, त्याच्या समोर एक सफलता प्राप्त असा गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्कवर। स्ट्राईकवर सज्ज होईल हर्षद नामक फलंदाज, गोलंदाजी मार्कवर आहे उमेश। नॉन स्ट्रायकर एंडवर बूम बूम माट्या, पुढे एकदा उमेश, एक सफलता प्राप्त गोलंदाज। 2 खराब चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून जीवित मात्रेला या ठिकाणी प्रथमेश मात्रेला बाद करतोय उमेश फलंदाज। जीवित अजूनही फलंदाजी करायचा बाकी असेल यानंतर उमेश पंचांच्या डाव्या हाताकडनं। सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय, स्विंग अँड मिस चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात। निश्चितच एक निर्धाव चेंडू गडला जाईल तो गोलंदाज उमेशच्या खाती व सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावांवर। 39 धावा असा धावफलक, 3 षटक प्रगतीपथावर, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय। यावेळेचा ऑफिस चेंडू मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, डीप स्कोर लेखला, खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण। ज्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची घोडचूक, चेंडू झालाय फरार, 4 धावा। कार्यकर्त्यांना विनंती आहे, चेंडू जेव्हा सीमारेषे बाहेर जातो तेव्हा जे नजीकचे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो चेंडू परत मैदानावरती द्यायचा आहे, कारण की खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय की खेळाडू स्वतः जाऊन तो चेंडू लांब गेलेला घेऊन येतोय। तरी कुठल्याही खेळाडूला तसदी आपण देता कामा नये, आपली जबाबदारी आहे। जी जी मंडळं ज्या ज्या गॅलरीच्या शेजारी आहेत त्यांनी तो चेंडू परत करावा। धन्यवाद। धन्यवाद अमोल। तो फिर एक बार
मिडवाओ के ग्रीन पार्क मैदान के ऊपर मई शाम वक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूं। यूट्यूब लाइव जो हमारे 5000 दर्शक देख रहे हैं उनका भी स्वागत है इस प्रतियोगिता के दरम्यान। एक बहुत ही बढ़िया आयोजन यहां पर रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव द्वारा बहुत ही बढ़िया डे नाइट प्रतियोगिता, लगातार तीसरी साल ये डे नाइट प्रतियोगिता का बहुत ही बढ़िया आयोजन। वैसे ये 16वां साल है इस प्रतियोगिता का, लेकिन डे नाइट प्रतियोगिता का ये तीसरा साल है लगातार। एक बहुत ही बढ़िया आयोजन रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव द्वारा हर साल देखने को मिलता हुआ, इस साल भी उससे भी कई बढ़िया ज्यादा आयोजन, एक बहुत ही बड़ी रोशनाई और साथ ही साथ हमारे बहुत ही बढ़िया डीजे ऑपरेटर साथ देते हुए और गौरव सावंत जी की टीम बहुत ही बढ़िया काम करती हुई। तो 3 ओवर खत्म हो चुके हैं, एक विशाल स्कोर खड़ा किया है 43 रनों का, जिसमें प्रथमेश मात्रे की बढ़िया पारी देखने को मिली हुई, पंकज जाधव खेलने के लिए तैयार, बहुत अच्छी गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। गेंदबाजी मोर्चे पर अक्षय गेंदबाजी का भार संभालते हुए, जो कि स्ट्राइक पर बल्लेबाज है पंकज जाधव, नॉन स्ट्राइक एंड पर है हर्षद पेंडारे, जो बंटी के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, खोपोली के रहने वाले हैं। बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लगी थी और काफी दूरी यहां पर लेती हुई गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में जाती, वहां पर खिलाड़ी तैनात था, एक रन जरूर मिलेगा। एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 44 यानी कि 44, वीरेंद्र सहवाग का ये जर्सी नंबर 44, जिन्होंने 2020 में जिनका हाइयर स्कोर था 119, वनडे का हाइयर स्कोर था 219 और टेस्ट का हाइयर स्कोर था 319, 119, 219 और 319, ये उनका सर्वाधिक स्कोर था, जो बगैर चश्मे के आए थे और खेल के अंतिम में चश्मा लगाकर खेलते खेलते क्रिकेट को वहां पर एलिमिनेट हो गए। तो गेंदबाजी मोर्चे पर अक्षय गेंदबाजी का भार संभालते हुए, बहुत ही खूबसूरत शॉट मिड विकेट की दिशा में, लेकिन वहां पर फील्डर तैनात है, बढ़िया फील्डिंग करते हैं, एक रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। अच्छी फील्डिंग वहां पर, टिप्पा खाने के बाद काफी उछाल लिया था गेंद ने, लेकिन छलांग लगाकर गेंद को रोका, शायद अपने टीम के लिए 3 बहुमूल्य रन यहां पर बचाते हुए। तो बुम बुम माटिया स्ट्राइक पर है, काफी उम्मीदें है माटिया के बल्ले से, जिस प्रकार से प्रथमेश ने बल्लेबाजी की वहां पर शायद अब मौका है माटिया को वैसे ही बल्लेबाजी करने का, क्योंकि उनके बल्ले में भी ताकत है। ये गेंद यहां पर अभी तक माटिया ढूंढ रहे हैं, समझ में नहीं आ रहा है, उनके पाले में गेंद नहीं आ रही है शायद, अच्छी गेंदबाजी यहां पर होती हुई। अक्षय देशमुख गेंदबाजी मोर्चे पर, ये भी बहुत ही बढ़िया गेंदबाज है, अलीबाग कानूर के ये रहने वाले खिलाड़ी, बदलापुर कानूर के ये रहने वाले खिलाड़ी, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद यहाँ पर डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात है, फिर एक बार एक रन मिलेगा। अच्छा ओवर मैं कहूंगा, खूबसूरत ओवर यहां पर डालते हुए अक्षय, बढ़िया ओवर यहां पर, पहले 3 ओवर में 43 रन आए थे, उसके बाद रनों पर अंकुश लगाने में कामयाब रहते हुए, हालांकि अंकुश ने भी गेंदबाजी की थी, लेकिन उनके ओवर में 15 रन आए थे, लेकिन अक्षय ने जो गेंदबाजी की बहुत ही बढ़िया। इस बार पंकज के लिए गेंद, शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद जाती, एक रन जरूर मिलेगा। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, किफायती गेंदबाजी अपने टीम के लिए अक्षय द्वारा देखने को मिलती हुई। तो ओवर नंबर 4 यहां पर खत्म होता हुआ, तब तक चलते हैं डीजे ऑपरेटर।
अच्छी गेंदबाजी वहां पर की थी अक्षय ने, तो विराज गेंदबाजी मोर्चे पर पंकज के लिए। खूबसूरत शॉट और गेंद हवाओं से बातें करती हुई सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। शॉट तो खेला था, सात समुंदर पार ही चला गया था। पंकज यादव के बल्ले से निकलता हुआ यह सनसनाता दंदनाता सिक्सर स्कोर बढ़ता हुआ 54 रनों के ऊपर। फिर एक बार विराज, धीमी गेंद और फिर एक बार गेंद हवाओं से घटा के साथ साथ 6 रनों के लिए। के भरत पारसेकर, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम है। पंकज यादव ने अभी तक 2 सिक्सर लगाए हैं, क्या लगातार तीसरा सिक्सर यहां पर जड़ने में कामयाब हो पाते कि नहीं, ये देखना पड़ेगा। गेंदबाजी मोर्चे पर है विराज, हालांकि रात चल रहा है बुम बुम माटिया का, खतरनाक बल्लेबाजी करते हुए बुम बुम आफरीदी, ये तो हमारे बूम बूम माटा है। और आफरीदी ने जो फास्टेस्ट सेंचुरी बनाई थी 37 गेंदों में, वो बल्ला किसका इस्तेमाल किया था उस समय, ये देखिएगा 1000 रुपए का इनाम, ताकत भी नजाकत भी। पंकज जाधव याच्यासाठी एक बक्षीस येत आहे, 3 षटकारांसाठी सन्माननीय श्री बाळा मिडबावकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या खेळाडूसाठी येते, अभिनंदन। और हमारे यहां पर भी इनाम आया है जो भरत पारसेकर इन्होंने रखा था, लगातार सलग 6 षटकारांसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक येते शैलेश लोके यांच्याकडून। क्या बात है, क्या बात है, इनामों की बौछार, ये कैच होने की संभावना है, कैच होने की संभावना है, लेकिन 3 खिलाड़ी दौड़ रहे हैं, उनके बीच में जाकर गेंद गिरी, 2 रन हासिल करते हुए एक लंबा विशाल स्कोर खड़ा किया है। हमारे स्कोरर भी लिखते लिखते पायस अल्मेडा थक चुके हैं, 68 रन बनाए हैं, एक विशाल स्कोर यहां पर खड़ा करती हुई महालक्ष्मी देवबाग की टीम, जिस टीम के मालिक है हमारे राजन गुमटेकर जी, एक अच्छे खिलाड़ी यहां पर उनकी बदौलत देखने को मौका मिल रहा है। प्रेक्षकांना विनंती आहे, जे कोणी प्रेक्षक त्या गाड़ी वरती नाचतायत त्यांना विनंती आहे हात जोडून, आपण जमिनीवरती नाचायचं आहे, गाडीवरती नाचायचं नाही आहे। तो बुम बुम माट्या बहुत ही खतरनाक बल्लेबाजी करते हुए और तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन करते हुए कुल मिलाकर स्कोर है 70 रन। बहुत ही खतरनाक बल्लेबाजी यहां पर, शुरुआती में
प्रथमेश मात्रे के बल्ले से खतरनाक बल्लेबाजी हमने देखी थी, वही सिलसिला यहां पर जारी रखते हुए पंकज जाधव जिनका बल्ला बोल रहा है, यह है तुरुप का इक्का जो जड़ सकता है बहुत ही बड़ा छक्का, वो है प्रथमेश पंकज जाधव। फिर एक बार गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए। और 76 रन 76, 6000 लाइव लोग मैच देख रहे हैं, सभी दर्शकों का स्वागत है। पंकज जाधव जिस प्रकार से धुलाई कर रहे हैं, अभी तक 10 गेंदे खेली है 30 रनों की एक बढ़िया पारी खेलते हुए, जिसमें 4 बड़े सिक्सर शामिल है, वो है पंकज जाधव। बुम बुम माटिया, लेकिन इस बार स्ट्राइक पर रहेंगे बंटी पेंडारे। पुल टॉस गेंद बनाकर खेला हुआ शॉट, इस बार गेंद काउ क्षेत्र में चली गई है सीमा रेखा पार 6 रनों के लिए। रन ऐसे बरस रहे मानो तूफान आया है, ये देखिएगा। फिर एक बार गेंद, फिर एक बार गेंद, दर्शकों में जागीर पड़ी है, दर्शकों को काम है गेंद उठाओ और दे दो मैदान। जर पंकज जाधव याने जर पुन्हा षटकार मारले 3 षटकार तर बबन शिंदे मुंबई यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक येतंय। दोन्ही खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, त्या ठिकाणी बक्षिसांची खैरात या दोन्ही खेळाडूंवरती त्या ठिकाणी केली जाते। बबन शिंदे जे मुंबईवरून सामना पाहतायत ते या ठिकाणी बक्षीस जाहीर करतायत। पप्या वांगणकर 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे, धन्यवाद। अमोल, खेल कैसे करवट बदलता है देखिएगा। पिछला ओवर 5 रनों का ओवर था, लेकिन ये 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर यहां पर देखने को मिलते हुए बंटी पिंडारे के बल्ले से, लेकिन इस बार अच्छी गेंदबाजी, बढ़िया वापसी कहूंगा मैं अक्षय देशमुख द्वारा। अच्छे गेंदबाज है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं। पिछला ओवर भी बहुत ही नपातुला डाला था, सिर्फ 5 रनों का ओवर था वो, लेकिन इस बार देखिएगा, इस बार देखिएगा, जाइएगा दर्शक आपको काम है वहां पर उठाकर एकदा दुसरा खेळाडू या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक जिंकतोय पप्या वांगणकर यांच्याकडून। बहुत ही घातक बल्लेबाजी पेश करते हुए अभी तक 4 गेंदे खेली है, 4 गेंदों में 3 बड़े लंबे सिक्सर जड़े हैं। अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद लेकर अक्षय की है गेंद, ऑफ स्टंप के बाहर खेलना चाहते थे और ये क्या हो गया, रन आउट होकर पवेलियन लौटते हुए। इसकी कोई जरूरत नहीं थी फिलहाल, पंकज जाधव खुद के पास स्ट्राइक रखना चाहते थे और एक विकेट रन आउट के रूप में मैदान के बाहर जाता हुआ। तब तक डीजे ऑपरेटर
शेवटच्या चेंडूवरती जर सिक्स मारला तर अमेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पंकज जाधव याच्यासाठी दिलं जाणार आहे। पंकज जाधव के लिए इनामों की बौछार। यहां पर खेला हुआ शॉट है, देखना पड़ेगा गेंद फिर एक बार बाउंड्री के बाहर, देखना पड़ेगा अंपायर क्या इशारा करते हैं। अभी तक अंपायरों का इशारा आना बाकी, हमारे दर्शक वहां पर मौजूद है। अभी तक अंपायरों का फैसला आना बाकी है। चार रनों का शायद, चार रन यहां पर हासिल करते हुए बुम बुम बाटा। पंकज जाधव याला विनंती करतोय की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय, प्रेझेंटेशन बॉक्स पाशी आपण संपर्क साधायचंय। पंकज जाधव टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि सर्वप्रथम पहिल्यांदाच या आमच्या मैदानावरती तो खेळण्यासाठी दाखल झालाय। प्रतीक इलेव्हन पुणे असेल, डिंगडोंग असेल, मयूर स्पोर्ट्स एसपी असेल, या सर्व संघांचं प्रतिनिधित्व करणारा हा आपला खेळाडू सर्वप्रथम या मैदानावरती आला। पंकज तुझ्यासाठी एक प्रश्न आहे, तुला कसं वाटलं या मैदानावरती खेळताना, काय आमच्या मंडळाचं नियोजन किंवा मंडळाबद्दल तुला या एकंदरीत संपूर्ण स्पर्धेबद्दल तुझे विचार सर्व प्रेक्षकांना सांगावेस? प्रथम धन्यवाद आमच्या स्पॉन्सर दादाला की त्यांनी मला बोलवले इथे, आणि टूर्नामेंट खूप चांगली आहे की लास्ट इयर पण येणार होतो पण जरा दुसरीकडे मॅच असल्यामुळे आलो नाही, आणि ग्राउंड खूप छान आहे, कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे, विकेटला विकेट छान आहे, आणि मेन म्हणजे दर्शक खूप छान आहेत की सगळ्यांना सपोर्ट करतायत। धन्यवाद पंकज, या आमच्या क्रीडा स्पर्धेत तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे, आणि यापुढेही आम्ही प्रतिवर्षी अशी स्पर्धा भव्य दिव्य अशी आणखी मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करणार आहोत। तरी तुला दिलेले 1000 रुपयांचं पारितोषिक मी सन्माननीय श्री मंदार गुरव यांना विनंती करतोय की तुम्ही त्याला प्रदान करावं, आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत। त्याचप्रमाणे भरत पारसेकर यांच्याकडून देखील लागोपाठ 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, सुद्धा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते। सन्माननीय श्री पराडकर या ठिकाणी ते पारितोषिक देत आहेत, त्या ठिकाणी महालक्ष्मी देवबाग या संघाचे सदस्य आहेत। अभिनंदन, बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट गेम, धन्यवाद। अनिकेत लोके यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या यूट्यूब माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवून ही स्पर्धा संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आपलं सहकार्य मोलाचं आहे, आणि विनंती आहे की आपण इथे यावं। मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, जे आमचे स्वयंसेवक तिथे आहेत गॅलरीमध्ये आपण बसलेले आहात, आपल्याला विनंती आहे की आपण जेव्हा चेंडू सीमारेषेबाहेर जातो षटकार किंवा चौकार असतो तेव्हा तो आणायला खेळाडू जातोय, तरी आपण त्या ठिकाणी स्वतः जाऊन तो चेंडू परत करायचा आहे, आपली ती जबाबदारी आहे, याचं भान आपण ठेवा। धन्यवाद।
प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले व फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते महालक्ष्मी देवबाग संघाला। महालक्ष्मी देवबाग संघाच्या फलंदाजांनी बहारदार खेळाचं सादरीकरण करून खास करून आपल्याला 35 धावांची बहारदार खेळी पंकज जाधवची पाहायला मिळाली। हर्षद पेंडारीच्या 25 धावा, प्रथमेश म्हात्रेच्या 31 धावा व अजित मोहितीच्या 7 धावा। दर्जेदार फलंदाजी खोऱ्याने धावा वसूल करतोय पंकज माटे या मैदानावर। पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। किंबहुना 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवर बदल होईल। गोलंदाजीवर वैयक्तिक गड्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून अनिवार्य पावरप्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये परेश नामक गोलंदाजाची वर्णी। सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा, 99 धावांचा पाठलाग करण्याचं मोठं आव्हान। रघुनाथ 11 डोंबिवली संघासमोर महालक्ष्मी देवबागच्या विरोधात सामन्याला सुरुवात होईल। स्ट्रायकरांच्या दिशेने डावखुरा विस्फोटक फलंदाज करण और पिच चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला गेला। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे लॉन्ग ऑनच्या दिशेने। जोपर्यंत लॉन्ग ऑन वरून चेंडूची परती आली अजित मोहितेकडे तोपर्यंत केवळ एकेरी धाव। एकेरी धावांनी डावखुरे फलंदाजाने धावांचा आगाज केला मैदानावर व सांघिक धाव फलक मात्र बिनबाद एक। स्वतःचा पर्यायाने संघाचं खातं उघडलं जात आहे ते करणच्या बॅटमधून। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओवरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतोय। डे नाईट ओवरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची जवळपास हॅट्रिक केली जाते ती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून। सन्माननीय भाईजी नरे साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब व त्यांची संपूर्ण टीम, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून मिडबाववासियांसाठी, सिंधुदुर्गवासियांसाठी, पर्यायानं संपूर्ण महाराष्ट्रासाठी होऊ घातलेला क्रिकेटचा महोत्सव ग्रीन पार्क मैदानावर। और पे चेंडू, मोठा फटका, चेंडू झालाय फरार, षटकार। वंडर बॉय रमीच्या बॅट मधन क्षेत्ररक्षण करणाऱ्या महालक्ष्मी देवबाग संघाला धोक्याची पूर्व सूचना दिली जाते व षटकाराने स्वतःचं खातं उघडलं जात धाव संख्या मात्र सरकते 7 धावांवर। लक्ष्यामुळेचा चेंडू खराब, चेंडू दिशा दिली आहे, चेंडूचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक। अखेरच्या क्षणी चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्या मधली शर्यत क्षेत्ररक्षक जिंकतोय। जोपर्यंत चेंडूची परती करेल, फेकी करेल, जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव फळ पूर्ण केली जात सांघिक धाव संख्या सरकेल ती 8 धावांवर। बिनबाद 8 असं उत्तर येतंय पहिल्या षटकाच्या मध्यंतरास। 99 धावांचा पर्व उभा केलाय, 98 धावा धाव संख्या धाव फलकावर व विजयासाठी आवश्यक 99 धावा महालक्ष्मी देवबागच्या विरोधात रघुनाथ डोंबवलीला। रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय मात्र चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज अचूक टप्प्याचा मारा करतोय व या चेंडूवरती कोणतंही उत्तर न देता चेंडू मात्र निर्धाव गणला जात धाव फलक स्थिरावतोय 8 धावांवर। सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल, अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल। सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय,
तितक चांगल क्षेत्ररक्षण मिड ऑफ लाला पहाय मिले व मिड ऑफ वर जो पर्यटन चेंडू की फेक निघाली क्रीडा रसिक व संघ साथीदार टाळ्यांनी मिळालेली दाद सर्व काही सांगून जाते। एक चांगल क्रिकेट आपल्याला या मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळते व धावू संख्या मात्र परावर्तित होते ती 9 धावांवर। क्रिकेट मधला शुभ अंक आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा। यष्टीरक्षक आपल्याला दिसतोय अजित मोहिते स्ट्रायकर एंडवर इनकर पद्धतीचा चेंडू फटका फसला डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन पाहायला मिळते व बदलापूरचा वंडर बॉल तंबूच्या धाव फलक धाव संख्येवरती दिसतोय मनोज 11 कणकवली विरुद्ध मयूर स्पोर्ट्स कट्टा यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होतोय। मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाच्या शेजारी यायचं आहे। मयूर स्पोर्ट्स कट्टा विरुद्ध मनोज 11 कणकवली दोन्ही संघा हॅलो दोन्ही संघाच्या संघनायकांना मी पुन्हा एकदा पुकार देतोय धन्यवाद। यानंतर एक मोठा सामना पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल रामेश्वर प्रतिष्ठानच्या मिडबाऊच्या या स्पर्धेमध्ये मोठे टारकास्ट खेळाडू आज अवतरलेत आणि पहिल्याच दिवशी क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळते मिडबाऊ वासियांसाठी। पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 9 असा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होईल चेंडू शॉट ऑफ बॉल ताकद दिली लंबाई व त्याही पेक्षा दूरी चेंडू झालाय फरार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार। प्रत्युत्तर दिलं जातंय हम भी किसी से कम नहीं। पहिल्या षटकात जरी गडी बाद झाला असला तरी मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा कडकडीत प्रहार केला जातोय तो स्ट्राइकचा फलंदाज करणच्या बॅटमधन सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकेल 15 धावा। एक षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 99 धावांचा पाठलाग करताना 15 धावा। गोलंदाजी मार्कवर आता मात्र प्रत्युत्तर दिलं जाते ते गोलंदाजाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज अतुल व अतुलच्या माध्यमातून एक पुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल उत्तर नव्हतं करणकडे व निर्धाव मात्र चेंडू गणला जाईल तो गोलंदाज अतुलच्या खाती। एक षटक 2 चेंडूंचा खेळ थांबलाय 99 धावांचा पाठलाग करताना 99 धावांच्या उत्तरामध्ये 15 असा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात यावेळीच ऑफ पिच ऑफ ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडे थोडस बंबलिंग केलं जातंय ज्या ठिकाणी झेल होऊ शकला असता डावखुरा फलंदाज करण माघारी परतू शकला असता मात्र करणला पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय या सामन्यामध्ये। सांघिक धावसंख्या परावर्तित होईल 16 धावांवर। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय व पहिल्याच दिवशी स्टारकास्ट खेळाडूंची यादी मोठमोठे सितारे टेनिस क्रिकेटच्या जगतातील टेनिस क्रिकेटच्या विश्वातील मोठमोठे सितारे आज मात्र अवतरलेत मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावर। आता मात्र स्ट्राईकवर सज्ज होईल ज्याला या सामन्यामध्ये अजून आपलं खातं खोलायचं बाकी तो स्ट्रायकरांच्या दिशेने फलंदाजीसाठी सज्ज होईल मयूर
स्ट्राइक वर है मयूर व गोलंदाजी मार्ग पर अतुल, गोलंदाजी मार्ग पर अतुल पंचांच्या डाव्या हाताकडून सज्ज होईल। सुरेख तेज तर्रार सुदैवान ही खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते व अतुलला साथ दिल्यामुळे चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल किंबहुना स्ट्राइकच्या फलंदाजाने जो अनुमान वर्तवला त्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू थोडासा छेद देतोय। चेंडूची उंची ही किंचितशी कमी असल्यामुळे चेंडू मात्र तेज तर्रार यष्टी रक्षक अजय मराठीच्या अजय मोहितीच्या गोदीमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अतुल, यावेळेला झेल टिपण्याची संधी, लेग स्लिपला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, त्याला बीट करून चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चार धावा। भरकटलेला चेंडू गोलंदाज अतुलचा, आता मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे व गोलंदाजाला दंडित केल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती दिसते 21 धावा। 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक, स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज होईल मयूर ज्याने चौकाराने आपलं खातं उघडलंय। अतुलचा ऑफ स्टंपरचा चेंडू, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्यापेक्षा चेंडू अडवण्यामध्ये धन्यता मानत एकरी धावणी धावसंख्या सरकते ती 22 धावांवर। एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगते अखेरीस 99 धावांच्या उत्तरामध्ये रघुनाथ 11 डोंबवली 22 धावा। अखेरीस 22 धावा असा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात। गोलंदाजी मार्गवर बदल होईल तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय राज जैन, मॅन फ्रॉम मुंबईचा गोलंदाज आपलं नशीब अजमवण्यासाठी सज्ज होईल व त्याच्या समोर ज्याने चौकाराने आपलं खातं उघडलं तो मयूर नामक फलंदाज स्ट्राईक एंडवर। मॅन फ्रॉम बदलापूरचा मयूर स्ट्राईकवर लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय जमिनीला समांतर फटका डीप मिड विकेटच्या दिशेने निघेल ती नाम मात्र एकेरी धाव व या एकेरी धावीने सांघिक धावसंख्या परिवर्तित होईल 23 धावांवर। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम आपण अनुभवतोय। मैदानामध्ये एक दर्जेदार सामना आपल्या भेटीसाठी सज्ज झालाय। प्राथमिक फेरीचा 4th सामना आम्ही तुमच्या समोर पेश करतोय। गोलंदाजी मार्गवरती आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडनं सज्ज होईल राज जैन, मॅन फ्रॉम मुंबईचा पंचांच्या उजव्या हाताकडून त्याच्या समोर सलामीचा फलंदाज करण। ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पंच आपले दोन्ही हात समांतर करून चेंडू अवांतर असल्याचा इशारा देत आहेत। गोलंदाजाला दंडित केल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाती 1 धाव बहाल केली जाईल व धावसंख्या मात्र वृद्धिंगत होते 24 धावांवर। 24 धावा षटक क्रमांक 3 पेश करतोय गोलंदाज राज। याही वेळेचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅक टू बॅक 2 खराब चेंडू, गोलंदाजीवरचं नियंत्रण भरकटतोय। आता मात्र गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल किंबहुना संघनायकाला थोडासा कानमंत्र देखील द्यावा लागेल। तो गोलंदाज राजला दडपण आहे, एक मोठा सामना आहे त्यांच्या समोर, मोठे खेळाडू देखील आहेत आणि निश्चितच याचं दडपण आहे श्याम,
गोलंदाजावर, त्याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीच्या लयीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक नियोजनबद्ध गोलंदाजी करावी लागेल एका मोठ्या सामन्यामध्ये गोलंदाज राजला व दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर करण. या हिवेचा ऑफ टमोरचा चेंडू धावबत करण्याची संधी, पंचांचा इशारा, लेग बायचा सिग्नल येतो आमच्या दिशेने व एका अतिरिक्त धावीने सांघिक धावफलक मात्र झळकेल 26 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा हात खोलावे लागतील. मोठ्या पर्वाचा पाठलाग करायचा तर सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेची बाब असेल. ती फलंदाजी करताना रघुनाथ 11 डोंबवलीला. यावेळीला ओळपी चेंडू लालच दिलं होतं, फ्लायटेड चेंडू होता, निमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. मात्र चेंडू जरी बराच काळ हवेमध्ये असला तरी झेल टिपण्यात असमर्थ ठरतोय तो गोलंदाज राज. दडपण आहे राजवर व या एकेरी धावीने सांघिक धावसंख्या वृद्धिंगत होईल 27 धावांवर. आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाऊचा डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार. तिसरं षटक हे प्रगतीपथावर, 99 धावांची विजयासाठी आवश्यकता. रघुनाथ 11 डोंबवलीला. ओळपी चेंडू, आता मात्र ताकद दिली, एलिमिनेशन दिलं, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. धावांवर. श्याम हा करण नाही आहे, हे आशेचं किरण आहे रघुनाथ 11 डोंबवलीसाठी. एका बाजूने झुंज देतोय, एका बाजूने लढतोय, बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय करण. दुसऱ्या बाजूने त्याला उपयुक्त अशी साथ दिली जाते ती फलंदाज मयूर कडून आणि दुसऱ्या बाजूला दडपणामध्ये दिसतोय गोलंदाज राज. लॉर्ड फुटो चेंडू ड्राईव्ह केलाय विथ अलॉंग द कार्पेटचा फटका, प्रोटेक्शन पाहायला मिळते. ते लॉंग ऑनच्या दिशेने दुसरी धाव निघेल का? जोपर्यंत लॉंग ऑन वरून चेंडूची फेकी निघाली, चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारेल 35 धावांवर. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास 35 धावा. मॅच मध्ये दमखम आहे, अजूनही 50-50 मोका. दोन्ही संघांना विजयाची समान संधी. याच षटकामध्ये अजून एखादा मोठा फटका निघाला तर खूप मोठी मजा येईल या लढतीमध्ये. कोलट्यापदा चेंडू खोदून काढावा असा फदेचा फटका. मात्र एका चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय तो करणच्या बॅट मधून. एकेरी धावांनी एकंदरीत तिसऱ्या षटकाचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस 99 धावांचा पाठलाग करताना 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मनोज 11 कणकवली या संघाचा संघनायक विकास कदम, आपण कुठे असाल तर लगेचच नाण्याफेक करण्यासाठी इथे यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघ मयूर स्पोर्ट्स कट्टा या संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तरी तुम्हाला मी शेवटचा पुकार देतोय, कृपा करून आपण लगेचच नाण्याफेक करण्यासाठी इथे उपस्थित व्हा. विकास कदम, नाहीतर पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्या. चेंडूंचा अंतरिम खेळ व येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 63 धावांची आवश्यकता. 36 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 63 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील. करण नावाचं वादळ आता मात्र गोंगवणं हे अपेक्षित असेल व दुसऱ्या बाजूला एक कंजुशी षटक अपेक्षित असेल क्षेत्ररक्षण करताना महालक्ष्मी देवबाग संघाला. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आरफ शेख व त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज असेल करण. ज्या करणने या सामन्यामध्ये जान निर्माण केली किंबहुना एक नव संजीवनी पाजणारे फटके डोंबवली संघाच्या बाजूने. यावेळेस सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये व एक ताकद देऊन लंबाई दूरी आणि
अरफचं स्वागत केलं जातंय ते करणच्या बॅट मधनं. 17 चेंडूंचा खेळ व 57 धावांची आवश्यकता. 17 चेंडू व 57 धावा विजयासाठी आवश्यक असतील. रघुनाथ इलेवन डोंबवलीला मॅच मध्ये अजूनही दमखम आहे. या षटकात जर का धावांचा ओघ पाहायला मिळाला तर येणाऱ्या दोन षटकामध्ये खूप दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसलाय. अजित मोहिते वेगाने जातोय चेंडूपर्यंत, अचूक अशी फेकी करतोय, मात्र सुरक्षित घरामध्ये. करण नामक फलंदाज प्रवेश करतोय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यामुळेच 55 फलंदाज नाबाद असल्याचा निर्वळा येत दुहेरी धावाची लहर धावसंख्येवरती झळकली जाईल व सांघिक धावफलक मात्र वधारेल 44 धावांवर. आता मात्र 16 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके गरजेचे असतील ते फलंदाजी करताना. रघुनाथ इलेवन डोंबवलीला मात्र दुसऱ्या बाजूने एक दर्जेदार गोलंदाजी देखील अपेक्षित असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या देवबाग संघासाठी. ऑफ्टमोडचा चेंडू करणला याही वेळेला एक जीवनदान मिळतं, एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय तो मुड्याचा क्षेत्ररक्षकाचा. नॉन स्ट्रायकर एंड वरनं धाव घेण्याचा प्रयत्न करणचा, कारण करण जास्तीत जास्त स्ट्राईक वर येण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याच्या बॅट मधनं खोऱ्याने धावा निघतात या मैदानावर आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक तो आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एकरी धावणी सांघिक धावसंख्या मात्र दिसेल 45 धावांवर. अजूनही 15 चेंडूंचा खेळ, 54 धावांची गरज आहे. रघुनाथ इलेवन डोंबवलीला हात खुलावे लागतील, गाडी टॉप गेअर मध्ये टाकावी लागेल. याच षटकात जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर याच षटकात आक्रमण करावं लागेल, प्रतिहल्ला करावा लागेल, रुद्र रूप धारण करावं लागेल स्ट्राईकच्या फलंदाज मयूरला. अंतरिम 15 चेंडू व विजयासाठी 54 धावा. यावेळेला सुरेख फटका, अखूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक सनसनाटा दणदणाटा छक्का. अजूनही बाकी. विजयासाठी 51 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही दमकम. 48 धावांची विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे. ती फलंदाजी करताना रघुनाथ इलेवन डोंबवलीला 14 चेंडू व 48 धावा. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये मोठे फटके निघाले तर मॅच मध्ये खूप मजा येईल. आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा गोलंदाज आरफला एखाद दुसरा निर्धाव चेंडू टाकावा लागेल महालक्ष्मी देवबाग साठी. यावेळेला खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, मात्र या ठिकाणी निघेल ती केवळ एकेरी धाव व या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती वधारली जाईल 52 धावा. 13 चेंडूंचा खेळ बाकी व येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. 13-47 करण स्ट्राईक वर ज्याने डावाची सुरुवात केली. रघुनाथ इलेवन डोंबवलीचा संघ पाठलाग करतोय 99 धावांचा. 14 षटक प्रगतीपथावर असतानाच महालक्ष्मी देवबाग संघाच्या माध्यमातून 13 चेंडूंचा अंतरिम खेळ. अजूनही विजयासाठी तब्बल 47 धावांची गरज. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत यावेळेला सुरेख प्रत्युत्तर येते गोलंदाजाकडून. वेगवान चेंडू वेगाने बीट करतोय तो करणला. निर्धाव चेंडूने सांगता होते 14 षटकाची. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी व विजयासाठी 47 धावांची आवश्यकता कायम राहते. रघुनाथ इलेवन डोंबवलीला. यानंतर होणारा सामना मनोज इलेवन दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आमच्या मिडबाव गावातील सुप्रसिद्ध व्यापारी सन्माननीय श्री प्रसाद नाडकर्णी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होते. आमच्या या व्यासपीठावरती नाणेफेक होते. सन्माननीय श्री नाडकर्णी साहेब या ठिकाणी नाणेफेक करतायत. पाहायचं कुठला संघ नाणेफेक जिंकतोय. आणि मनोज इलेवन कणकवली हा संघ नाणेफेक जिंकतोय त्यांनी आपला निर्णय समालोचन कक्षापाशी कळवायचा आहे. धन्यवाद.
गोलंदाजी मार्क राज नामक गोलंदाज सज्ज होतो समोर आक्रमक शैली फलंदाज मयूर बारा चेंडूंचा अंतरिम खेल व विजयासाठी अजूनही 47 धावांची नितांत आवश्यकता दिसते रघुनाथ इलेवन डोंबवलीला अकुटपचा चेंडू पुल केले चेंडूला डीप स्क्वेअर लेग दिशेने एक चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल व जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाची फेकी येते तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक केरी धाव 11 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 46 धावा 11 चेंडू 46 धावा विजयासाठी समीकरण असेल रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत आपलं सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय व जे प्रेक्षक प्रत्यक्ष या मैदानावरती हजेरी होत त्यांचंही स्वागत यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय चेंडू वन बाउन्स सीमा रेखा पार चौकार संख्या धाव फलकावरती परावर्तित होईल 57 धावा सांगिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 99 धावांच्या उत्तरामध्ये 10 चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी अजूनही तब्बल 42 धावांची आवश्यकता 10 चेंडू व 42 धावा हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळते 99 धावांच्या उत्तरामध्ये रघुनाथ इलेवन डोंबवली संघाला राजनामक गोलंदाज या अगोदरच्या षटकात देखील बराचसा महागडा ठरला व याही षटकात तो महागडा ठरण्याची सुचिन्ह ही मैदानावर पुन्हा एकदा राजचा अकुट टप्प्याचा चेंडू विथ अलंगद कार्पेटचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप मिड विकेट वरून चेंडूची परती येईल तोपर्यंत 2 धावा करणच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत दुहेरी धावांनी धाव संख्या धाव फलकावरती झळकली जाते 59 धावांवर अजूनही 40 धावांची आवश्यकता 9 चेंडूंचा खेळ 40 धावांची विजयासाठी आवश्यकता यानंतरचा एक मोठा सामना क्रीडासिकांच्या भेटीसाठी देखील येईल मोठे टारकास्ट खेळाडू आज अवतरलेत ओडफेज समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार षटकार खेळ बाकी व विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता सांघिक धाव संख्या धाव फलकावरती झळकली जाते 65 धावा 8 चेंडू व विजयासाठी आवश्यक 34 धावा येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके गरजेचे असतील ते फलंदाजी करताना रघुनाथ इलेवन डोंबवलीला वैयक्तिक 39 धावांची बहारदार खेळी फलंदाज करणच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते एकाकी झुंज देतोय करण सुरेख चेंडू फुलर लेनचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडूला कट केलंय गलीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय बुम बुम माट्या स्क्रीनवर जोपर्यंत चेंडूची फेकी करेल केवळ एक केरी धाव आता मात्र 7 चेंडू व 33 धावा हे समीकरण 7 चेंडू 33 धावा विजयासाठी आवश्यक तिसऱ्या क्रमांकावर ज्याची वर्णी लागली होती फलंदाजीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये मयूर 7 देतोय करणला गोलंदाजी मार्कवर आहे राज सुरेख फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनला लॉंग ऑन वरनं सुरेख अशी फेकी दुसरी धाव निघेल का आत्मघातकी धाव जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती आ बैल मुझे मारवाली कामगिरी दुसऱ्या विकेटचं पतन रघुनाथ इलेवन डोंबवलीला सांघिक धाव संख्या टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें। मला स्क्रीनवर पाहायला मिळेल सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल। विजयासाठी तब्बल 32 धावांची आवश्यकता। रघुनाथ 11 डोंबिवली संघासमोर मोठं आव्हान। गोलंदाजी मार्कवर आरफ आरफ शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। स्ट्राइकवर करण ऑफटमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू। पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत। चेंडू स्वेअर असल्याचा इशारा। अतिरिक्त धावीने सांघिक धावसंख्या धावफलकावरती दिसते 68 धावा। 68 धावा असा धावफलक। समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला। चेंडू वन बाउन्स जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रक्षकाच्या दिशेने। आता मात्र एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं अवघड असेल। रघुनाथ 11 डोंबिवलीला कारण धावांचा खूप मोठा पर्व आहे त्यांच्या समोर। अजूनही विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज असेल रघुनाथ 11 डोंबिवलीला। पाच चेंडूंचा खेळ बाकी। पाच चेंडू 30 धावा। यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय। सुरेख फटका। एकदा टायांचा कडकडाट करा। MS धोनीची आठवण करून बाकी तब्बल 24 धावांची विजयासाठी आवश्यकता। डावखुरा फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मोठा फटका त्याच्या बॅट मधून जमिनीतून खोदून काढावा अशा पद्धतीचा फटका। आता मात्र इनर या चेंडूवरती काय करेल। यावेळेला फटका फसलाय। कोणताही क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी न जाता केवळ एकेरी धाव ही फलंदाज कल्पेशच्या खाती नोंदवली जाईल। सांघिक धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते। विजयासाठी आवश्यक 25 धावा असतील। तीन चेंडू 25 धावा। ऑर्फेस चेंडू मोठा फटका। चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक। आता मात्र या मैदानावरती झेल देखील सोडला जातोय तो करणचा। मात्र एक चांगली खेळी करणच्या बॅटमधनं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते। या सामन्याची औपचारिकता बाकी असेल। इनारे चेंडू असतील दोन व विजयासाठी आवश्यक 24 धावा। बॅटची कडा घेऊन चेंडू इष्टरक्षकाच्या डोक्यावरून थर्डमॅनच्या दिशेने राज येतोय स्क्रीनवर। जोपर्यंत चेंडूची फेकी करेल आता मात्र अखेरचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल। महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने यानंतर सामना होईल। मनोज 11 विपक्ष मयूर स्पोर्ट कट्टा असा लगेचच सामना होतोय। मयूर स्पोर्ट कट्टा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मुंबईतील स्टारकास्ट खेळाडू। सन्माननीय श्री गिरीश कोचरेकर या स्पर्धे दरम्यान खेळण्यासाठी इथे आलेले आहेत। विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे। गिरीश कोचरेकर यांना विनंती आहे आपण इथे या।